नमस्कार, मी आशा मुकुंद दुबे. मी कात्रज आंबेगाववरून आलेली आहे. टीव्हीला पाहत होते सरांचे व्हिडिओज वगैरे, कार्यक्रम पाहत होते. तर त्याच्या ते ऐकून मला असं वाटलं की सरांना भेटावं एकदा म्हणून. तर मी 2010 साली सरांचं अपॉइंटमेंट घेतली, सरांच्या ऑफिसला आले. मी माझ्या घरासंदर्भात आले होते घरासाठी की बाबा कशी वास्तू असावी वगैरे. तर माझ्याकडून मी आधीच घर घेतलेलं होतं. तर माझ्याकडून चूक झाली की नैऋत्य एंट्रन्स असल्यामुळे खूप काही काही खूप प्रॉब्लेम येत गेले. तर सरांना ते दाखवलं मी घराचं हे. तर सरांनी बोलले की बाबा हे चुकीचं आहे, तुम्ही नैऋत्य एंट्रन्स कशाला घेतलं आणि तरी आता तात्पुरतं तुम्ही हे सगळे प्रोडक्ट्स लावा आणि घर भाड्याने वगैरे घ्या असा आम्हाला सरांनी सल्ला दिला. पण आमच्याकडून काही भाड्याने घेणं झालंच नाही. आमच्यावर भरपूर संकट आले, पण मी तेव्हा ते सगळे प्रोडक्ट्स घेतलेले होते. जे येणारे संकट होते ते कमी प्रमाणात आल्यामुळं, म्हणजे सरांच्या प्रोडक्ट्समुळं म्हणा, आम्ही खूप ह्याच्यातून संकटातून बाहेर आलो. तर आता सगळं छान आहे. मी माझ्या मुलांच्या पत्रिका पण सरांकडे काढल्या. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मुलांचं शिक्षण, मुलीचं पण मुलाचं पण जसं सांगितलं सरांनी त्याप्रमाणे आम्ही सगळं केलं. तर आता आमचं खूप छान आहे, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आणि त्यामुळं म्हणजे सरांकडे जे लोक येतात त्यांचं खरं भाग्य म्हणावं लागेल. कारण सरांच्या ऑफिसमध्ये आलं ना, त्या वेगळी पॉझिटिव्हिटी येते आपल्याला. अजून हे येतं की बाबा आपण म्हणजे खूप चांगल्या ठिकाणी आलोय. आपण जर रस्ता भरकटत असू तर सर व्यवस्थित मार्गदर्शन करतात. त्यामुळं सगळ्यांनी ही संधी घ्या, सरांना भेटा, खूप छान माहिती देतात सर.